नमस्कार, मी पंजाब डेक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गोगले हमगाव तालुका शेलू जिल्हा परभणी। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आनंदाची बातमी। आपण सांगितलं होते की राज्यामध्ये 18 जुलै पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे, तर विदर्भापासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार झाली आहे। तसेच आज 18 जुलैला मध्यरात्री संपूर्ण राज्यभर पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर 18 जुलै, 19 जुलै, 20 जुलै, 3 दिवस राज्यभर दररोज वेगवेगळ्या भागात जाऊन चांगला वडी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, राज्यामध्ये 18 जुलै पासून ते 30 जुलै पर्यंत राज्यात दररोज 1 दिवस आड चांगला पाऊस पडणार आहे आणि ही सर्व शेतकऱ्यांच्या आनंदाची बातमी। तसेच राज्यामध्ये यावर्षी दुष्काळ पडणार नाही, आता म्हणजे पाऊस आता चांगला पडायला सुरुवात झालेली आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत सांगतो की हा अंदाज पाऊस आता नेमका कसा पडणार आहे राज्यात। आज 18 जुलै 2023, 18 जुलै, 19 जुलै, 20 जुलै, 3 दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या म्हणजे भागात जाऊन वेगवेगळ्या भागात जाऊन राज्यात सगळीकडे पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर 18 जुलै, 19, 20 या 3 दिवसांमध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर 22, 23 जुलै, 24 जुलै, 25 जुलैला परत राज्यामध्ये एक मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 28 जुलै, 29 आणि 1 ऑगस्ट दरम्यान परत एकदा राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी दुष्काळ पडणार नाही, यावर्षी चांगला पाऊस होणार आहे म्हणून ही एक सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। यानंतर अचानक जर बदल वातावरणात झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या सर्व शेतकऱ्याला अंदाज दिला जाईल। धन्यवाद।